नमस्कार अभ्यासक विद्यार्थ्यांना सक्सेस क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण इयत्ता पहिलीतील काही लेखी उदाहरणे पाहणार आहोत बघा मग राजकडे तीन चिकू आहेत शीतलकडे चार केळी आहेत दोघांनी मिळून किती फळे दोघांकडे मिळून किती फळे झाली राजकडे किती चिकू तीन शीतलकडे किती केळी चार मग आता तीन चिकू आणि चार केळी म्हणजे तीन चिकू आणि ही चार केळी किती होणार एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण फळे किती होणार त्या दोघांकडे तर सात पुढे आजीने आज बागेत गुलाबाची चार रोपे लावली आजीने आज बागेत किती रोपे लावली चार रुपये लावली आजोबांनी झेंडूची दोन रुपये लावली बघा आजोबांनी कशाची झेंडूची दोन रुपये लावली तर बागेत एकूण किती रुपये झाली मग चार रुपये आणि दोन रुपये म्हणजेच आपण इथं पण काढू शकतो असे एक दोन तीन चार हे आजोबांनी आजीने लावलेली चार रुपये आणि आजोबांची दोन एक दोन, चार, दोन, दोन तीन चार पाच सहा म्हणजेच एकूण किती रुपये झाली बागेमध्ये तर सहा रुपये झाली सलीमकडे दोन पतंग आहेत रोहितकडे दोन पतंग आहेत सलीमकडे तीन पतंग आहेत बघा रोहितकडील पतंग किती दोन सलीमकडील पतंग किती तीन व जॉनकडे नऊ पतंग आहेत जॉनकडे आणखी नऊ पतंग सॉरी एक आहे तो एक एक पतंग आहे तर तिघांकडे मिळून किती पतंग झाले हा रोहितकडील एक हा रोहितकडचे दोन सलीमकडचे तीन आणि कड़ील एक पतंग किती झाले टोटल मिळून एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजेच एकूण किती पतंग झाले सहा पतंग पुढे चुकलेले उदाहरण दुरुस्त करून खालील चौकटीत लिहा आता सहा अधिक तीन किती असतं नऊ मग आज दिलेलं किती आहे आठ आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे काय लिहायचं नऊ याच्यावर क मारायची थोडीशी म्हणजे इथं दिलेले आपल्याला नऊ उत्तर येण्यासाठी सहा अधिक तीन बरोबर नऊ आणि आठ उत्तर येण्यासाठी सहा अधिक दोन बरोबर आठ आलं पाहिजे आता चार आणि चार नऊ म्हणजे हे उत्तर काय झालेलं आहे चुकलेलं आहे मग चार आणि चार किती येणार तर चार आणि चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चार आणि चार हे आठ झाले आता तीन आणि एक चार उत्तर काय यायला पाहिजे होतं चार परंतु इथं किती दिले पाच म्हणजे हे चुकलं हे तीन अधिक एक बरोबर चार आता पाच अधिक चार नऊ नऊ म्हणजेच पाच अधिक चार बरोबर नऊ हे बरोबर आहे नंतर तीन अधिक शून्य चार असं होतं का तर तीन अधिक शून्य म्हणजे ह्या मुठीतले शून्य काहीच नाही म्हणजे उत्तर तीनच यायला पाहिजे हे उत्तर चुकलेलं आहे मग आपण बरोबर कशा पद्धतीने लिहूया तर तीन अधिक एक बरोबर चार आता चार अधिक तीन इथं यायला पाहिजे सात त्यांनी किती दिले सहा म्हणजे चुकीचं आहे तर चार अधिक तीन बरोबर उत्तर यायला पाहिजे सात ओके अशा प्रकारे आज आपण गणिताची शाब्दिक व जे चुकलेली उदाहरणं आहेत ते दुरुस्त करून सोडवलेले आहेत अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी करूया हा घटक शिकूया थँक्यू